मराठा समाज स्वाभिमानी शेतकरी संघटना यानंतर आता धनगर समाजाने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आषाढी महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना गनिमी काव्याने अडवण्याचा निर्णय आज धनगर समाजाने जाहीर केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व मराठा समाजाने आषाढी यात्रेत महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यानंतर आता धनगर समाजाने देखील मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात गनिमी काव्याने अडवू असा आक्रमक इशारा दिला आहे. धनगर समाजाने आज पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. या भाजप सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत फसवणूक केली आहे. तसेच सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याचंही कबूल केलं होतं, मात्र ते देण्यात आलं नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत धनगर आरक्षण देण्याची घोषणा केली होती, मात्र या वेळकाढू सरकारच्या धोरणामुळे समाजाच्या भावना अधिक दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या आषाढी यात्रेला मुख्यमंत्र्यांना गनिमी काव्याने अडवू, प्रशासनानं जर आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. 13 जुलैला हायकोर्टामध्ये सरकारनं धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये से देऊन संपूर्ण धनगर समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे. 4 वर्ष धनगर समाजाच्या आरक्षणाची टोलवाटोलवी करून सरकारनं स्वतःचं खरं स्वरूप दाखवलेलं आहे. एकादशीच्या दिवशी रुक्मिणी विठ्ठल भगवंताची पूजा करायसाठी येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आम्ही या ठिकाणी सांगतो, जी आमच्या मराठा बांधवांनी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी आम्ही संलग्न आहोत आणि मुख्यमंत्र्याला त्या दिवशी पूजा करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका धनगर बांधवांनी घेतलेली आहे. ही पूजा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सायमल्टेनियसली पूजा चालू असताना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आम्ही मुंडन करून घेणार आहे आणि हे सरकार आता धनगराच्या दृष्टिकोनातून मेलेलं आहे म्हणून त्या सरकारचा आता आम्ही पंढरपुरामध्ये दावा घालून ह्या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आता उद्रेक, संताप, असंतोष प्रकट करायला सुरुवात करत आहोत. महाराष्ट्राचे धनगर आरक्षण कृती समितीची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांना आषाढी एकादशीची महापूजा करू देणार नाही हा इशारा धनगर समाज देत आहे. यावर्षी आषाढी वारीच्या निमित्तानं भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, चला पंढरीला कृषी प्रदर्शन पाहायला. कृषी पंढरी दिनांक 21 ते 25 जुलै 2018 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आवार पंढरपूर येथे आमदार प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होत असून 300 पेक्षा अधिक स्टॉल, सुपर स्ट्रक्चर मंडप यासह प्रात्यक्षिके, अवजारे, यंत्र, सिंचन साधने व ग्रहोपयोगी वस्तू व महिला बचत गटांचे विशेष दालन यांची पर्वणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहे. ही संधी दवडू नका. अधिक माहितीसाठी संपर्क 96 65 47 48 14.